हाय, हॅलो, नमस्ते. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर, ज्याचं नाव आहे मुक्ताज ब्लॉग. तर आज आहे रविवार आणि मी बेडरूमची आवरावर करायला घेतलेली आहे, म्हणजे थोडं बेडरूमचं मेकओवर करणार आहे. कपाट वगैरे सरकवणार आहे. तर तिथे एक ब्लू कपाट होतं कापडी, ते मी बाहेर नेऊन ठेवलेलं आहे, कारण का त्याच्यामध्ये सर्व कपडे आहेत आणि बेडरूम झाडल्यानंतर धूळ त्या कपड्यांवरती बसेल म्हणून बाहेर नेऊन ठेवलेलं आहे. आता हे ड्रेसिंग टेबल आहे, काहीच कामाचं नाही. पूर्ण त्याचे खालचं दोन कप्पे आहेत दरवाजे, ते निघालेले आहेत, त्यामुळे त्याच्यात काहीच ठेवू शकत नाही मी. म्हणून ते पूर्ण रिकामं करून भिंतीला लावून ठेवणार आहे आणि पूर्ण पॅक करून त्याला मोठं कपाट लावून ठेवणार आहे, म्हणजे ते उघडताच येणार नाही आणि कोणाला दिसणार पण नाही. ते असं करून ठेवणार आहे आणि तिकडचं लाल कपाट आहे ते इकडं घ्यायचं आहे ह्या साईडला. तर आता बघू जसं जमल तसं करायचं आहे बेडरूम. आणि तर आता मी ते कपाट तिकडं लावलेलं आहे ड्रेसिंग टेबल, आणि हे लालवालं कपाट इकडं आणलेलं आहे. तर आता इथे त्या कपाटातून मी ड्रेसिंग टेबलामधून जे सामान काढलं होतं ते जे कामाचं आहे तेच ठेवणार आहे, बाकी सर्व फेकून देणार आहे. आणि पुस्तकं वगैरे आहेत ते रद्दीवाल्याला द्यायला बाजूला करून ठेवते. बेड सरकवलेला आहे. बेडच्या पाठीमागं जे भिंतीच्या साईडला धूळ पडलेली होती, काही वस्तू पडलेल्या होत्या, तर ते काढलं. आता बेड झाडून घेऊन सरकवायचं आहे. पहिला आडवा होता, आता उभा करायचा आहे, तर उभा करून घेऊ. तर आता सर्व झालेलं आहे. मी आता कपाट वगैरे पुसून घेते, सर्व वस्तू पुसून वगैरे घेते. तर ह्या भिंतीला ही दोन कपाटच ठेवलेली आहेत आणि ते ड्रेसिंग टेबल आहे ते पूर्ण पॅक करून टाकलेलं आहे. ते थोडं दिसत नाही, थोडंसंच दिसतंय, म्हणजे त्याचा काही वापरच होत नाही. आणि आता तुम्हाला मी दाखवते कसं माझा बेडरूम आहे ते. तर हे इकडं घेतलेलं आहे आणि आता खिडकीच्या तिथे नीलवालं कपाट येणार आहे. तर आता ह्या लाल कपाटावरचं मी सर्व काढून पुसून वगैरे घेते आणि त्याच्यावरती सर्व लावून घेते. आणि मग बेडशीट वगैरे चेंज करायची आहे, झाडून घेते, लादे पुसून घेते, मग झालं.
तर आता इथे सर्व कामे झालेली आहेत, झाडून झालं पूर्ण घराचं झाडून पुसून झालेलं आहे। तर आता हे कॅरम आहे ते पुसून त्याच्या जागेवर नेऊन ठेवते, बेडशीट काढते, धुवायला टाकते आणि मग मी आंघोळ करायला जाते। आंघोळीवरून आल्यानंतर मग ह्याच्यावरती दुसरी बेडशीट टाकते। तर असा होता माझा हा आजचा व्हिडिओ। आज बेडरूम साफ केलं, उद्या एक दिवस किचन करेल, एक दिवस हॉल करेल असं करणार आहे। एकदमच सर्व नाही होत कारण का आज रविवार, त्यामुळे लेट उठायचं, लेट सर्व लेट। मग आत्ता वाजलेले आहेत 6:30। तर आता बेडशीट चेंज करते, मग नंतर चहा वगैरे घेते आणि मग स्वयंपाकाच्या मागं लागते। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। तर तुम्हाला आता मी बेडरूमचा माझा पूर्ण लुक दाखवते। आधी हा बेड आडवा होता, तो आता उभा केलेला आहे आणि तिथे तो टेबल ठेवलेला आहे, मुक्ताचा स्टडी टेबल आहे, त्याच्यावरती दुसरा टेबल ठेवलेला आहे आणि तिथे दप्तर पुस्तकं वगैरे नीट लावून ठेवलेले आहेत। त्याच्यानंतर हे ह्या भिंतीला फक्त हे दोन कपाट आहेत आणि हे ड्रेसिंग टेबल आहे। तर हे असं दिसतं ही साईड, तिथे थोडा छोटा टेबल आहे, टीपॉय तो ठेवलेला आहे। तर सर्व पुसून वगैरे झालेलं आहे, दरवाजे वगैरे सर्व पुसलेलं आहे। तर बेडशीटवरती बेड असा दिसतो ह्या साईडला घेतल्यानंतर। तर बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।